सर्व सुख घरी असताना जे सुखापासून दूर आहे स्वतःच्या मुलाने दूर केले अशा वृद्धाश्रमातील वृद्ध लोकांसोबत भाऊबीज साजरी केली. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत याचे उदाहरण म्हणजे वर्धा येथील गुलाने परिवार. आपले मातृपितृ हरवल्याने आश्रमातील वयोवृद्धांना आपले मातृपितृ समजून त्यांच्यासोबत भाऊबीजेचा दिवाळी सण गुलाने परिवाराने मिळून साजरा केला. मग सर्व वृद्ध लोकांना भाऊबीज दिवाळीच्या सणानिमित्त भोजन कपडे लत्ते औषध उपचार हे सर्व सामाजिक दायित्व पार पाडले. मातोश्री वृद्ध आश्रमातील वृद्धांना त्यांच्या सोबत सातत्याने गुल्हाने परिवार राहतील व त्यांना लागणाऱ्या गरजेच्या सोयी पुरवण्यात येतील अशी ग्वाही महेश गुल्हाने अनिल गुल्हाने व कृष्णगिरी परिवाराने सांगितले आहे. इथे एक 17-18 वर्ष आधी आलो होतो, दिवाळीच्या आधी एक 8 दिवसाच्या आधी आलो होतो. मग त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की आपण आपल्या घरची दिवाळी तर खूप चांगल्याने मनवतो पण हीच दिवाळी या लोकांशी आई हे म्हातारे म्हणा की आई वडीलच आहे आपले तर या आईवडिलांशी मनवली आपण सोबत तर अजून या दिवाळीला आपल्याला म्हणजे स्वतःला प्रसन्नता येईल आणि एक यांचा आशीर्वाद मिळेल आपल्याला. त्या एक 17-18 वर्षापासून हा कार्यक्रम निरंतर आम्ही करत आहे आणि हा करण्याचा पूर्ण एक मला प्रोत्साहन माझ्या आई वडील यांच्याकडून मिळालेलं आहे आणि असेच त्यांची शिकवण आहे की असेच कार्यक्रम जे आहे निरंतर घेत राहा. ज्यांना गरज आहे आपली जिथे आपण काही कार्यक्रम करू शकतो वृद्धाश्रम झाले अनाथाश्रम झाले आणि एक आम मंदिर जे आहे महाराजांच्या कृपेने एक आम्हाला खूप मोठा एक मंच मिळाला आहे आमचं मंदिर त्या मंदिराच्या एक बॅनरखाली हे सगळे कार्यक्रम आम्ही निरंतर करत. स्टार महाराष्ट्र न्यूज वर्धा.